बाबा केवढा मोठा दोडका, झू झू झो का असं खेळता येईल. चला दोडका, आज आपण दोडक्याचा किस करतोय. तर त्याची जी बुडखाकडची साईड आहे, जिथून तुटेल तिथून मी तोडून घेतली, म्हणजेच तिथून तो कोवळा असतो. तर बुडखाकडची साईड कधी कधी कडक असते, तर ती तोडून घ्यायची आणि छान असा दोडका शिरा काढून घ्यायचा त्याच्या आपल्याला. आणि पहिल्यांदा मी त्याला धुवून घेतला होता, शिरा काढून घेतल्यावर पण त्याला एकदा धुवून घ्यायचा. तर मी इथे दोन मोठाले दोडके घेतलेत त्याच्या, पहा एवढ्या चार पाच एवढे मोठाले तुकडे झालेत. आणि याचा शिरा काढलेत ना आपण, त्या बिलकुल वायला जात नाही, त्याची छानशी चटणी होते. जी रेसिपी आपण ऑलरेडीच टाकलेली आहे, अपलोड आहे. तर हा दोडका परत एकदा धुवून मी घेतला आणि किसून घेते, छानसा किसून घ्यायचा. हे बघा सर्वच दोडके किसून घेतले, दोन मोठाले दोडके होते, त्याचा एवढा किस झाला आहे. चला याचं वाटण करूयात. तर तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तसे तुम्ही मिरच्या घेऊ शकता. इथे मी 6 मिरच्या घेतल्यात, मिरच्यांचे दोन तुकडे करून टाकते, म्हणजे त्या पटकन बारीक होतात, कारण आपण पाणी नाही घालणार याच्यामध्ये. भरपूर लसूण घ्यायचा आहे आणि थोडंसं आलं मी घेतलंय, आलं किसून घेतलेलं आहे, कारण काय होतं कधी कधी तुकडा टाकला तर तो तसाच राहून जातो. मिरच्याही म्हणून मी तुकडे करून टाकते की पटकन बारीक होतात ते. हे पा पाणी न घालता थोडंसं वाटण असेल तरी ते पटकन बारीक होतं. हे पा मस्त बारीक झालंय वाटण. आता आपण घेतोय कांदा कापून. भाजीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे आणि एक छोटं टोमॅटो मी घेतलंय. कांदा मी एकच घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा टोमॅटो कमी जास्त करू शकता. आता कढई ठेवली गॅसवर आणि एक तेलाची पळी असते, तेवढी मी घालून घेतली तेल. 1 चमचा जिरं ते तडतडू द्यायचं चांगलं. आणि मग जे वाटण आहे ना आपलं, हिरवी मिरची लसूण थोडंसं आलं टाकलेलं, ते चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. कधी हिरव्या मिरचीचं वाटण असेल ना भाजी खूप छान लागते, पण हिरवी मिरची असेल तर ती थोडीशी परतून द्यायची चांगली. आणि मग आता आपण बाकीचे मसाले टाकूयात. तर मी इथे थोडीशी बडीशेप देखील टाकलेली, खूप छान लागते अशा भाजीमध्ये. आणि आता थोडासा 2 चमचे हिंग देखील आपण टाकून घेतो फोडणीमध्ये. हळद टाकली 1 छोटा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं. या भाजीला जास्त मसाल्याची गरज नाही आहे, बस जी हिरवी मिरची आणि लसूण असतो लसूण थोडासा जास्त घालायचा बस. आता आपण जो कांदा कापून घेतला आहे तो मी ओबास कापून घेतला, तर त्याला हातामध्ये असा चोळून घालायचा, म्हणजे असा सोटा सोटा होतो तो. तर कांदा आपल्याला काही जास्त लाल करायचा नाही याच्यामध्ये, तो थोडासा असा फक्त परतला गेला पाहिजे. खूप भाजीमध्ये या असा क्रंची लागतो, छान मस्त लागतो. फक्त थोडासा असा पारदर्शक होईल असा करून घ्यायचा आहे आपल्याला, त्याला लाल करायचं नाही. आणि लगेचच टोमॅटो देखील आपल्याला घालून घ्यायची. टोमॅटो देखील आपल्याला जास्त सॉफ्ट करायची गरज नाही, त्याच्यामुळेच आपली जी दोडक्याचा किसची भाजी आहे ती मस्त अशी थोडीशी आंबट लागते टोमॅटोने आणि झणझणीत देखील, कारण भरपूर मिरच्या आणि लसूण घातलं आहे आपण. तर हे कांदा आणि टोमॅटो घालून फोडणी थोडीशी परतू द्यायची. 1/2 मिनिट खूप झालं. आणि आता आपण किसलेला दोडक्याचा किस आपण घालून घेतो आहे. खूप छान लागते ही भाजी आणि डब्यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे. घाई थो असेल ना घाई तर पटकन होते, कारण दोडका कोवळा घ्यायचा आणि भाजी एकदम 3-4 मिनटात शिजून जाते, जेवढा कोवळा दोडका असेल तेवढा. तर आता चवीनुसार मीठ घालती आहे मी इथे. आणि या भाजीला बिलकुल पाणी घालायचं नाही, दोडक्याचंच भरपूर पाणी सुटतं. तर मीठ घालून मी भाजी चांगली मिक्स करून घेते आणि भाजी मिक्स करायची. आणि इथे ना जास्तीत जास्त मंद किंवा कमीच गॅस ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही, कारण आपण भाजीला पाणी नाही घातलं. आणि झाकण ठेवायचं, झाकण देऊन आपण 1.5 किंवा 2 मिनिटाने चेक करूयात. हे पा भरपूर पाणी त्याला सुटलेलं आहे भाजीला, मंद गॅस ठेवला होता आणि पाणी बिलकुलच घातलेलं नाही. पण आपण जो दोडका किसून घेतला आहे ना मीठ वगैरे टाकल्यानंतर, आणि टोमॅटो देखील घातलेला आहे कांदा, तर त्याच्यामुळे जास्त पाणी सुटतं भाजीला, पण त्याच्यामध्ये ती भाजी शिजून जाते छानशी. हे पा एकदा छान मिक्स करायची भाजी, भरपूर पाणी त्यातला सुटलेलं आहे. आणि मी परत एकदा झाकण ठेवणार आहे अजून 1-1.5 मिनिट,
म्हणजे छान ती शिजेल. अजून खालची बाजू शिजली होती, कसं आहे झाकण ठेवलं की खालची बाजू चांगली शिजली जाते, वरची एवढी व्यवस्थित शिजत नाही. म्हणून भाजी एकदा मिक्स करून घ्यायची एक दोन वेळा. तर तुम्ही बघता एकदम जवळून दाखवते मी, भरपूर त्याला पाणी सुटलं आहे, ओलसर झालेला आहे दोडका. तर परत एकदा मी त्याच्यावर आता झाकण ठेवते आणि परत 1 मिनिटभर तर मी त्याला शिजू देणार आहे मंद आचेवरच. 3-4 मिनिट खूप होतात भाजीला मस्त. जर दोडका थोडासा कडक असेल तर जास्तीत जास्त 5 मिनिट लागतील, 6 मिनिट लागतील. आणि आता भाजी होते तर मी मध्ये भरपूर लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि ज्या शिरा आहेत दोडक्याच्या त्याची चटणी करून घेते. तर ही चांगली 1 चमचाभर तेलामध्ये परतून घ्यायची. मस्त खरबूस लागते, एकदम सुटी सुटी खरबूस असे होते, खमंग लागते. आणि त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे थोडा नाही तर थोडा जास्त, जेवढा किस आहे त्याच्या डबल किंवा किस आहे कमीत कमी तेवढा तरी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. खूप मस्त टेस्टी लागते चटणी दोडक्याच्या शिरांची. त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडीच टाकलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तर आता भाजी मी परत एकदा मिक्स करून घेते आणि भाजी आता दोडका शिजलेला आहे पण पाणी खूप आहे. तर आता मोठा गॅस करायचा आणि 1 मिनिटभर मध्येच भाजी तयार होते, पाणी सुकून जातं आणि ड्राय भाजी तयार.